चमन फाळकूट दादांना कडेगाव शहर पोलीस ठाणे रोखणार का, बाजारपेठ भयमुक्त करणार का? कडेगाव शहरात एक दोन महिन्यात काही नव्याने उदयास येत असलेले उजळे चमन फाळकूट दादा हे हॉटेल, चायनीज गाडे, हातगाडे, कॅफे येथे मोफत खाऊन काही कपडे खरेदी करून व्यापारी यांना वेठीस धरून पैसे न देताच निघून जातात। तसेच शहरातील व्यापाऱ्यांना धारदार हत्यारे दाखवून दमदाटी करतात, त्यामुळे व्यापारी यांना हकनाक त्रास होत आहे। असल्या उजळे चमन मवाली प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून कडेगाव शहरातील बाजारपेठ बदनाम होत आहे। सध्याच्या कोरोनाच्या काळानंतर बाजारपेठ नव्याने भरारी घेत असून व्यापारी विविध व्यावसायिक व खाद्यपदार्थ विक्री दुकाने जोमाने सुरू होत आहेत। मात्र हे फुकट चंबू बाबूराव सरळमार्गी लोकांना हकनाक त्रास देत आहेत, त्यामुळे बाहेरील लोक कडेगाव शहरात व्यवसाय वाढवणार नाहीत। बाजारपेठ भयमुक्त झाली पाहिजे। कडेगाव शहरातील बाजारपेठ शांत संयमी आहे, तरी कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी बी भोपळे यांनी उजळे चमन फळकूट चंबू दादा यांचा कडक बंदोबस्त करावा असा इशारा उजळे चमन दादावर कठोर कारवाई करावी व कडेगाव शहरातील बाजारपेठ भयमुक्त करावी अशी नागरिकांतून जोरदार मागणी व चर्चा होत आहे। व्यापाऱ्यांवर हल्ला व खंडणीसाठी धमकावणी प्रकरणी कडेगाव व्यापारी असोसिएशन यांना कडेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने व शहरातील विविध संघटनेनेही जाहीर निषेध व पाठिंबा व्यक्त केला आहे। कडेगाव तालुका पत्रकार संघटना व्यापारी यांच्या पाठीमागे ठाम उभा असेल असेही पत्रकार संघटनेच्या वतीने स्पष्ट केले आहे। कडेगाव पोलिसांनी या उजळे चमन फाळकूट दादा यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी असोसिएशन व शहरातील नागरिकांतून होत आहे। कडेगाव पोलिसांनी संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी व कडक बंदोबस्त करावा इत्यादी व्यापाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा शहरातील व्यापारी बेमुदत संप करणार असल्याचेही व्यापारी असोसिएशनच्या वतीने इशारा देण्यात आला आहे। कडेगाव तालुका पत्रकार संघटना श्री हिराजी देशमुख पत्रकार अध्यक्ष कडेगाव तालुका पत्रकार कृती समिती संस्थापक अध्यक्ष कडेगाव तालुका पत्रकार संघटना यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम गरुड, संदीप गायकवाड, अभिमन्यू गरुडे, सुरेश नकाते, प्रमोद लोखंडे, मनोज भस्मे, नीतल शहा, राजेश भंडारी, राजेश शहा, सागर बुचडे, हनुमंत गायकवाड यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवाळीच्या टायमिंगला आतिश कांबळे, नंतर अविनाश माळी, शिवेंद्र सूर्यवंशी आणि अन्य लोक मला दिवाळीसाठी खर्चासाठी 1,00,000 रुपये दे अशी वारंवार मागणी करत होते, परंतु मी काही त्यांना पैसे देणार नाही असं ठामपणे सांगितलेलं। त्यांनी काल येऊन मला पैसे दिले नाहीत आणि मी माझ्याकडून शिवेंद्र सूर्यवंशी हा कोल्ड कॉफी व मोमोज खाऊन गेला, त्याच्या मी पैसे त्याला एकदा मागिलेले कॅफेत खाऊन झाल्यानंतर त्याचा ते कशाला मागितलेस असे म्हणून मला त्यांनी मारहाण केली। काल आठवड्याचा शुक्रवारचा बाजार असतो, बाजारात सुद्धा मोबाईलच्या मारणी, पाकिट मार करणे, स्त्रियांच्या पर्स मारणे असले मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना दादागिरी करणे आणि अनेक व्यापाऱ्यांच्या हॉटेलमध्ये फुकट खाऊन जाणे, बिल न देणे अशा अपप्रवृत्ती कडेगावात वाढलेल्या आहेत। आता ह्या दुकानदारावर झालेला खंडणीच्या मागणीचा हा प्रकार, अशा प्रकारचे अनेक 2-3 व्यापाऱ्यांना खंडण्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। म्हातारी मेलेलं दुःख आहे, पण का सोखावता कामा नाही म्हणून ही आम्ही व्यापारी संघटनेनं आता असा इशारा दिलेला आहे की जोपर्यंत या आरोपींना पकडलं जात नाही आणि यांना कायमचं तडीपार केलं जात नाही तोपर्यंत बेमुदत कडेगाव बंद ठेवण्याचा, बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशननं आम्ही घेतलेला आहे आणि याचं प्रशासनानं दखल घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, एसपीनी घ्यावी आणि यांचा या व्यापाऱ्यांना जो त्रास होती या कडेगावला कधीही प्रताप होती। कडेगावचं व्यापारी शहर म्हणून या तालुक्यात नावलौकिक आहे, परंतु खुलेआम काय काय धंदे कडेगावात चालू आहेत याला कुणाचं पाठबळ आहे? या गुंडांना सुद्धा खंडणी गोळा करायला कोण सांगते? केलेला खंडणी गोळा केलेला वाटा कुणाकुणाला जातोय याचा सुद्धा जाब विचारणं आता गरजेचं झालं आणि हे खंडणी पात्र कडेगावात सोकावलेले आहेत, त्यामुळे गावाचं नाव बदनाम होतंय। बाहेरच्या गावातले व्यापाऱ्यांनी येऊन कडेगावमध्ये धंदा करायचा का नाही हा प्रश्न मोठा व्यापाऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे तालुक्याचं गाव, तालुक्याचं शहर असलेल्या या शहराची बाजारपेठची प्रतिमा कायम धुळीला मिळू नये यासाठी आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या बाजारपेठेला संरक्षण मिळायला पाहिजे अशी व्यापाऱ्यांची सगळ्यांची तीव्र भावना आहे। जोपर्यंत या गोष्टीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कडेगाव बेमदत बंद, उद्या कडेगावचा बाजार सुद्धा आम्ही व्यापारी भरू देणार नाही। पाठीमागे विषय झाला तो पण घ्या की दुकानदार तलवारीने दिवसाडावळ्या चाकूला तिघांनी गेला,
त्यातले दोन गुंड तडी पार होते, त्यासाठी सुद्धा 200 व्यापारी इथं येऊन आम्ही निवेदन दिलं, त्यातले 3 पकडून आले, सगळं पुरावा सगळं त्यांना हे दिलं नसल्यामुळे कोर्टानं त्या कोर्टानं त्यांना बाइज्जत रिहा केले, तरी त्यातले तिघं ज्या दोन तडीपार गेले होते आरोपी पहिले, तरी त्यांना बाइज्जत बरी केलेली आहे, म्हणजे अशा प्रकारे आरोपी आणायचा पकडायचा सबळ पुरावे